चंद्रपूर शहरातील पोलीस लाईन तुकुम परिसरातील पोलीस वसाहतीतील काही निवासस्थाने अतिशय जीर्ण झाली आहेत. पोलीस विभागांतर्गत बांधकाम विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्ती संदर्भात कार्यवाही करीत नाही. या निवासस्थानांमध्ये जे पोलीस कर्मचारी वास्तव्यास आहेत त्यांच्या वेतनातून घरभाडे भत्ता कपात करण्यात येत आहे. ही बाब सदर पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे. सदर घरभाडे भत्ता कपात करण्यात येऊ नये अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. 6 जून रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी वरील मागणी केली. यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या आणखी काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. जिल्ह्यातील कापूस खरेदी अतिशय मंद गतीनं सुरू असून पावसाळा सुरू झाल्यास कापसाची गुणवत्ता व दर्जा यामध्ये घट होण्याची शक्यता आहे. सरकारच्या चुकीच्या नियोजनाचा त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागू नये या दृष्टीने कापूस खरेदी वेगाने होणे आवश्यक आहे. 31 मे पर्यंत कापूस खरेदी पूर्ण होण्याची आवश्यकता असताना योग्य नियोजनाअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे 20 जून पर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी पूर्ण करावी अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली. जिल्ह्यात खरीप कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 1000 कोटी आहे. खरीप हंगाम सुरू झाला असताना केवळ 28% कर्ज वाटप झाले आहे. त्वरित कर्ज वाटप न झाल्यास कोरोनाच्या संकटासोबत शेतकऱ्यांना शेती कामासाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. सदर उद्दिष्ट गाठण्यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला त्वरित सक्रिय करावे व जिल्ह्यातील खरीप कर्ज वाटप तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. ज्या गावांचा पुरामुळे संपर्क तुटतो अशा गावांची यादी महसूल विभागाकडे तयार आहे. या गावांमध्ये जर कोरोनाचे संकट उद्भवलेच तर नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर गावांमध्ये रेशन, किराणा सामान, औषधी, मास्क, सॅनिटायझर, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी लागणाऱ्या औषध द्रव्यांचा पुरवठा अधिक करण्यात यावा व या संबंधाने खबरदारीच्या उपाययोजना पूर्वीच कराव्या अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी केली. जिल्ह्यातील पोलीस विभागामध्ये पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस शिपाई यांची पदे रिक्त आहे. हा जिल्हा तेलंगणाच्या सीमेवर आहे. गडचिरोली हा जुळा जिल्हा छत्तीसगडच्या सीमेवर असल्याने या ठिकाणच्या साऱ्या बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त राहणे संयुक्तिक नाही असेही आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले व सदर रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी उत्तर त्रास दिला त्यांचं अभिनंदन करतो. एक प्रश्न त्याचा सोडवला पाहिजे. या ठिकाणी आपण मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांना राहण्याच्या उत्तम सोयी केल्या. अनेक पोलिसांना क्वार्टर्स नवीन उपलब्ध केलं. पण दुसऱ्या फेजचे क्वार्टर्सचं काम न झाले त्यांना अतिशय मोठे राहावं लागतं. त्यांचं घर तर पहिला मुद्दा आहे की ते त्या ज्या घरात आहे ते स्वतःच्या पैशाने ते घर दुरुस्त करून घेतील. त्यांना घर भाड्या भत्ता जो त्यांच्या पगारातून कापला जातो तो कापला जातो. आणि त्यातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्याच्यावर मी नंतर कधी चर्चा करेल. पण जसं 2 मिनिटं त्यामुळे तो भराव ही आमची दुसरी विनंती. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची पदं रिक्त आहेत ती पोलीस विभागाची भरावी. कारण कोरोनाचं संकट संपलं असं आहे आणि कधी अचानक उद्भवू शकतं. अशा वेळी सर्व परिस्थिती कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ती मदत करावी.